ही पद्धत आपल्याकडे नाहीये। तुम्ही बघा देवेंद्र जी स्वतः पंतप्रधान देखील भाषण करताना तिथं बरोबर ते स्टेजवर पक्षाचं भाषण असतं त्यावेळेस असतं, आपण सगळे बघतो। नवीन पायंडे पाडू नयेत अशी माझी सभागृहाला आणि आपल्याला पण नम्रतेची विनंती आहे, नाहीतर उद्यापासून सगळं तसं सुरू केलं तर बेशिस्तपणा तो दिसेल, ही आपली परंपरा नाहीये, ह्याची कृपया नोंद घ्यावी। तसंच अध्यक्ष महोदय इथं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत। काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक महत्वाची मीटिंग बोलवलेली होती सीमा प्रश्नाच्या संदर्भात। काही जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा वाद निर्माण झालेले आहेत किंवा काही गावं त्याच्याबद्दल ठराव करतायत किंवा काही बातम्या देत आहेत असं काही काही सांगतायत, खरं असं व्हायला नको, कारण सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, सुप्रीम कोर्टात ते लढतायत, आपण लढतोय, त्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं। परंतु अध्यक्ष महोदय तिथं जे काही ठरलेलं आहे ते समोर बसणारे दोन मान्यवरांना माहिती आहे, एक तर मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री। पेपरला बातम्या आल्यात, मीडियामध्ये बातम्या आल्यात, तिथं असं ठरलेलं होतं की 6 डिसेंबरला सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई हे दोघ जण जाणार होते राज्याच्या वतीनं, पण महापरिनिर्वाण दिन आला म्हणून त्यांनी सांगितलं की वातावरण खराब व्हायला नको त्याकरता आम्ही जात नाही, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे। परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये असं ठरलेलं होतं की कुणीच कुणालाही इकडून तिकडे जायला तिकडून इकडे यायला बंदी करायची नाही। एक आपल्या लोकसभेचे मेंबर यांना तिथं येण्याच्या करता तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने तिथं भांडते, मराठी भाषिक तिथं भांडतायत, अशा वेळेस आपण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे, वेळोवेळी सर्वांनी एकमतानी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही बाजूच्या, कारण दोघांची तशा प्रकार सर्वांचीच तशा प्रकारची अपेक्षा आहे। असं असताना स्वतः अमित शहा साहेबांच्या समोर ठरलेलं असताना आणि इथून पुढे आम्ही कुणाला अडवणार नाही असं सांगितलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी अध्यक्ष महोदय कशी आणू शकतो? हे बघ, आज 18-22 ते 25 लाख लोकांचं एक एक खासदार प्रतिनिधित्व करतो, आपण 4 ते 5 लाख आमदारांचं अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्यामध्ये जायला पाहिजे, त्यांनी काही असेल काम तर आपल्याकडे यावं आणि जे कोर्टात व्हायचं ते निकाल तिथं लागेल ना। परंतु अशा प्रकारची दडपशाही ही अध्यक्ष महोदय आपण खपून घेता कामा नये। कर्नाटकच्या कुरापती ह्या सातत्याने सुरू आहेत, त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे। बोमईंनी जर तिथं कबूल केलेलं असताना मुंबईचं कलेक्टर ऐकत नाही। सामान्य विरोधी पक्ष नेते आपण मांडलेला मुद्दा सगळ्या समाग्रहाला समजलेला आहे, तर मला वाटतं आता आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया। मला आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया की यामध्ये सामान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला मुद्दा ह्याची नोंद घेतली गेलेली आहे, आपण पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या कामकाजाकडे जाऊया। महोदय, महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे, पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या कामकाजाकडे जाऊया, आपल्या महाराष्ट्र कामकाजाकडे जाऊया। बेळगावच्या अधिमध्ये बंदोबस्त लावलाय, हे बघा, एक मिनिट घेऊन देत नाही, बसा जरा, बसा खाली, बसा बसा जरा, बसा अहो खाली तर बसा, ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या, 2 मिनिटं खाली बसा। सन्मान्य विरोधी पक्ष नेते इकडे सभागृहाला काहीतरी माहिती देणार होते म्हणून ते आपल्या आसनाकडनं उभं राहून त्यांनी जे भाष्य करायचं ते केलेलं आहे, त्याची नोंद सभागृहाने घेतलेली आहे। हे सभागृह नियमानुसार चालणार, हे सभागृह नियमानुसार चालणार, त्यामुळे आता पुढच्या कामकाजाकडे आपण जाणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब, एक मिनिट, विरोधी पक्ष नेते यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे या आपल्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, यामध्ये वाद नाहीये। आपण म्हणालात की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर काय झालं, आम्ही दोघही होतो, यामध्ये पहिल्यांदा देशाच्या गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला, मध्यस्थी केली आणि बैठक बोलवली। मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे। त्यांनी ही बाजू जी आहे बाब गांभीर्याने घेतली, आम्ही त्यांना विनंती केली, या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यामुळे त्यांनी बैठक घेतली, त्यामध्ये आम्ही
महाराष्ट्राच्या बाजूने आपल्या सीमावासियांच्या बाजूने ठोस भूमिका घेतली दादा, की आम्ही सांगितलं आमच्या इकडच्या गाड्या आमच्या इकडचे लोक जातात त्यांना त्या ठिकाणी अडवलं जातं, त्यांच्या गाड्या फोडल्या जातात, हे प्रकार कायदा सुव्यवस्था आणि याला धरून नाहीत, लोकशाहीला धरून नाहीत, त्यामुळे असं कुठेही होता कामा नये, मग ऍक्शनला रिॲक्शन होऊ शकते हे देखील आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं. गृहमंत्री महोदयांनी त्यांना देखील त्या बाबतीमध्ये योग्य त्या सूचना समज दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कृत्य अशा प्रकारची घटना होता कामा नये, आणि त्याचबरोबर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे याची याची याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे, आणि यामध्ये त्यांनी स्वतः बाहेर येऊन मीडिया समोर आम्ही दोघं ते दोघं होते कर्नाटकचे मुख्यमंत्री गृहमंत्री होते, मीडिया समोर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका आणि यापूर्वी देखील केंद्र सरकारची भूमिका जी होती आणि मीडिया समोर त्यांनी येऊन सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे एवढं जी भूमिका त्यांनी स्पष्टपणे घेतली याचं खऱ्या अर्थाने तुम्ही अभिनंदन करायला पाहिजे होतं. एक मिनिट. आणि त्याचबरोबर दादा यापूर्वी की कुठली कुठली सरकार केंद्रात होती, महाराष्ट्रात होती, कर्नाटक मध्ये होती हे तुम्हाला माहित आहे, आणि अशा प्रकारचं जे एकीकरण समितीने आज जे काही तिथे त्यांचं आंदोलन आहे यापूर्वी देखील कुठल्या सरकारमध्ये हे आंदोलन झालंय याची नोंद घ्या, याची माहिती घ्या, आणि कुठल्या सरकारने त्याला परवानगी दिली याची माहिती घ्या. मी तर यापुढे जाऊन सांगतो आपण याच्यामध्ये राजकारण करता कामा नये, या सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत ना, त्याच्यात राजकारण करू. मी यापूर्वीच्या सरकारने मुख्यमंत्री धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते, त्या ठिकाणी ज्या योजना होत्या त्या बंद केल्या. आम्ही 4 महिन्यात सरकार आल्यानंतर पहिलं ते सुरू केलं, आम्ही पहिलं सुरू केलं, आणि त्यानंतर आपल्याला मी सांगतो दादा याच्यामध्ये बिलकुल आम्हाला राजकारण करायचं नाही. आता सीमावासियांचे आपण म्हणाला ठराव करतात, या ठरावाच्या मागे कुठले पक्ष आहेत याची माहिती पोलिसांकडून आमच्याकडे आलेली आहे. अहो आम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये जे इतक्या वर्षात झालं नाही ते 48 गावात 2000 कोटीची योजना मंजूर केली, काल मंजूर केली. आणि अजित दादा याच्या आणि सगळे या विषयामध्ये एक मिनिट या विषयामध्ये बसा या विषयामध्ये दादा आपल्याला माझी विनंती आहे या सीमावासियांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. शासनाच्या माध्यमातून आणखी आपल्याला काय द्यायचं आहे, आम्ही तर त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांना समोर सांगितलं हे तुम्ही ट्विट करताय ते ट्विट चुकीचं आहे, त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिला हे ट्विट आमचं नाही, आणि त्या ट्विट ज्यांनी केलंय त्याची माहिती त्यांना मिळालेली आहे, ती नक्की या सभागृहात मिळेल. त्याच्या मागे कोण आहे, त्या ट्विटच्या मागे कुठला पक्ष आहे याची माहिती मिळेल. पण माझी आपल्याला विनंती आहे या सीमावासियां आणि कोण हे भुजबळ साहेब इथं बसलेले आहेत त्यांनी मार खाल्लाय, त्यांच्यामुळे आम्ही पण खाल्ला तिकडं, आणि त्यावेळेस जेल भोगलेत आणि त्यावेळेस कोण कुठे होते, त्यावेळेस कोण होते, कुठे बोलणारे कुठे होते, आणि यामध्ये अजित दादा आपल्याला मी सांगतो हा सीमावासी अरे शांत बसा 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 सीमावासियांच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, सगळ्या एकत्र बसा, खाली बसा, खाली बसा, एकत्रपणे खाली बसा, सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या लढ्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आपल्याकडून होता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. शासन म्हणून सर्व पक्षीय सर्व एकत्रपणे आपण या बाळासाहेबांची भूमिका त्या सीमावासियांच्या मागे उभं राहण्याची होती. 2.5 वर्षामध्ये मागच्या त्यांच्या योजना बंद केल्या, तुम्ही योजना बंद केल्या, आणि काय सांगताय सीमावासियांच्या मागे. आणि म्हणून मी एकच सांगतो चला या सीमावासियांच्या मागे त्यालाही कुठे गालबोट लागता कामा नये, त्या सुप्रीम कोर्टाच्या विषयावर देखील कुठलाही परिणाम होऊ नये याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे, आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता सर्वांनी एक दिलाने सीमावासियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे एवढंच मी सांगतो. चला अध्यादेश आपल्या अनुमतीने
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) का अन्वय सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 11 महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व विनियम अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो. हो मग त्यावेळेला चर्चा होईल तेव्हा बोलू आपण. बसा चला. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 2022 चा अध्यादेश महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 12 मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो. घेऊया. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री एवढं होतं द्या. कामकाज होऊ द्या, त्यानंतर बोलू ना आपण. होऊ द्या. मी आपल्या अनुमतीने सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 10 महाराष्ट्र आकस्मिकता निधी सुधारणा अध्यादेश 2022 मांडतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. जो अध्यादेश देवेंद्रजी आपण मांडला, अर्थमंत्री म्हणून आपण तो मांडला, तो आपला अधिकार आहे. परंतु महाराष्ट्र आकस्मिकता निधी सुधारणा अध्यादेश 2022 हा मांडत असताना आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये शासन निर्णयामुळे शासनाला कोणतीही शासकीय, निमशासकीय, खाजगी, सहकारी संस्था किंवा कंपनी यांच्यावर शासनाचे संपूर्ण नियंत्रण येणार आहे हे लोकशाहीला तसं बघितलं तर अत्यंत घातक आहे. वरील शासन निर्णयामुळे अध्यक्ष महोदय कोणतीही शासकीय किंवा खाजगी जागा कोणाचीही परवानगी न घेता शासनाच्या ताब्यात घेऊ शकतं याबाबत कोणताही तातडी नसताना कोणाशी सल्लामसलत न करता आपण आकस्मिकता निधीतून मंजूर करण्याबाबत काय तातडी होती ते अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. कारण तुम्ही 1 नोव्हेंबर 2022 ला भारतीय रिझर्व्ह बँकेचे मत्ता पुनर्रचना कंपनी साठी किमान निव्वळ स्वनिधी ज्याला NOF आपण म्हणतो रक्कम 100 कोटीवरून 300 कोटी रुपये पर्यंत वाढवण्यात आली. म्हणून उक्त कंपनीला 200 कोटी इतका अतिरिक्त रक्कम आवश्यक आहे आणि त्यानुसार उक्त कंपनीचे एकूण भाग भांडवल 311 कोटी रुपये वाढवण्यात आलेले. ही तर वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याकरता तुम्ही मान्यता मागताय. खरं तर आजपर्यंत तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे अशा कंपन्यांना CF ऍडव्हान्स मधनं पैसे देण्याची पद्धत त्या ठिकाणी नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सभागृहाची दोन्ही मान्यता घेऊन किंवा पुरवणी मागण्या असतील किंवा बजेट असेल त्याच्यामध्ये आपण करू शकता. अर्थात त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला मिळावी एवढीच माझी अपेक्षा. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे, महाराष्ट्र शासनाने आपली ऍसेट रिस्ट्रक्चरिंगची कंपनी ARC तयार केली आहे आणि तयार करण्यामागचं कारण असं आहे की मागच्या काळामध्ये सातत्याने आपण बघितलं की आपले सरकारनी 80-80%, 90-90% पैसे दिलेले, आपल्या गॅरंटीवरचे साखर कारखाने असतील, सुतगिरण्या असतील, सहकारी संस्था असतील, या कुठेतरी तोट्यामध्ये जातात आणि मग बँका त्याची विक्री करतात आणि कवडीमोल भावानं खासगी क्षेत्रामध्ये त्या विकत घेतल्या जातात. आपला एक नवा पैसा आपल्याला परत मिळत नाही आणि अनेक ठिकाणी तर त्याच्या ऍसेटवर 200-300 कोटी रुपये, मी शुगरवर म्हणत नाही, साखरेवर नाही, त्याच्या ऍसेटवर म्हणजे 20 कोटी रुपयात आणि 40 कोटी रुपये